श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ज्ञातो सुखीरा सुखयोग मुद्रा नेत्रे नयेति जवीन निद्रा सैवेति श्रीराम जलाश्रा सुखासारिके पूर्ण वैराग्य जाते वसुष्ठा परिज्ञान योगेश्वराते कभी वाल्मीका कारि सामान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु श्री राम दासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। दशक नव चौथा नवविधा भक्ति से स्वरूप श्री समर्थ म्हणतात येथे बोलेना विशद भक्ती मार्ग दासबोधाचा आरंभ करताना समर्थांनी हे म्हटले आहे। तिसऱ्या दशकाच्या शेवटी वक्ता म्हणे हे एक भावे भगवत भजन करावे असे ते पुन्हा बोलले। म्हणूनच आता या चौथ्या दशकात भक्ती म्हणजे काय ती कशी करावी हे समजावून ते देतात। व्याकरणाप्रमाणे भक्ती शब्द तीन प्रकारे सिद्ध होतो। एक भजनम भक्ती हा, दुसरा भागू भक्ती हा, तिसरा भंजनम भक्ती हा। आणखी एक प्रकारे भक्ती शब्द सिद्ध होतो भज सेवायाम क्रियायाम चित्तम म्हणजेच भक्ती। श्री समर्थ जेव्हा सांगतात की ईश्वराची भक्ती कर तेव्हा ही चारही अर्थांनी ते खरे आहे। अर्थ पहिला, आता आपण याबद्दल माहिती पाहू। भजन म्हणजे रस घेणे, तसंच रसास्वादन करणे। ईश्वराची भक्ती कर म्हणजे तो ईश्वराचा रस घे, भगवंताचा महिमा जाणावा, त्याच्या लीला ऐकावे, त्याचे गुण घ्यावे व त्याचे रूप पाहावे। नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन कीर्तन कथाश्रवण गुणगायन करून भगवंताच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा वारंवार मनामध्ये गोळवावे आणि त्याचे रसस्वादन करावे, त्याचे नाव भक्ती होय। अर्थ दुसरा, भाग म्हणजे अंश अवयव वाटा। तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा अंश हो, तू ईश्वराचा भाग हो। वास्तविक जीव स्वतः ईश्वराचा अंश आहेच, परंतु त्याला असे सांगण्याचे स्वारस्य काय त्यातील मर्म असे की जीव मुळात ईश्वराचा अंश असून सुद्धा अविद्येच्या आवरणामुळे तो ते विसरला आहे। स्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा आहे असे म्हणण्याऐवजी मी देहाचा जीवलगांचा पैशाचा प्रपंचाचा आहे असं तो म्हणतो व तसा वागतो। ईश्वराहून आपण वेगळे आहोत अशी भावना झाल्याने जीव मायेने जपासतो व विनाकारण दुःख भोगतो। मी जगाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे याचे नाव भक्ती होय। आता अर्थ तिसरा आपण पाहू। भंजन म्हणजे फोडणे मोडणे नाश करणे पराभव करणे। तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तुझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या अहंता वासना यांना भगवंताच्या शक्तीने नाहीसे कर। भक्ती आणि शक्ती एकमेकांना चिकटून असतात। जगामध्ये विद्या व अविद्या या दोन शक्ती वावरतात। अविद्येच्या पोटी जगणारा जीव स्वतःच्या शक्तीने अविद्येला मारून टाकणे शक्यच नाही। तिला मारण्यासाठी विद्याशक्ती शरण जाणे अत्यंत आवश्यक आहे। भगवंताला शरण केले की विद्याशक्ती तच दिशी वर होते। म्हणून भगवंताच्या चरणी आपल्या अहमचा बळी देणे याचे नाव भक्ती होय। अर्थ चौथा, सेव म्हणजे आश्रय घेणे स्वीकारणे अवलंबणे। तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू भगवंताला आपला स्वामी मानून त्याचा आश्रय घे, आपलेपणाने त्याचा स्वीकार कर, त्याच्यावर भार टाकून जीवन जगत राहा। हे संपूर्ण विश्व ईश्वराच्या मालकीचे आहे, आपण त्यामध्ये जन्मलो म्हणून आपले तन मन धन
आपतयुष्ट संपत्ती व ऐश्वर्य सारे काही त्याच्या मालकीचे आहे. आपण त्याचे मुनी किंवा विश्वस्त आहोत. अर्थात जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्याला आलेले काम त्यांना परमेश्वराला आवडेल तसे करणे हीच भगवंताची सेवा होईल. अशी सेवा करीत जगत असता सेवेचे अमुकच फळ मला मिळावे असा आग्रह न धरता जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधानाने राहणे त्याचे नाव भक्ती होय. भक्तीमध्ये ज्ञान आहे, कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यावरून जीव त्याच्या त्याच्या म्हणजे भगवंताच्या मागे लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे, कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्याशिवाय जीव पुन्हा पुन्हा त्याचे चिंतन करणार नाही. भक्तीमध्ये कर्म आहे, कारण भगवंतासाठी काहीतरी केल्यापासून जीवाला चैनच पडत नाही. भक्तीमध्ये योग देखील आहे, कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो. इतकेच नव्हे तर भक्तांना सुद्धा सिद्धी विनाशायास वश होतात. अशा रीतीने अध्यात्म जीवनातील सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात. म्हणून श्री समर्थांनी आपल्या वाङ्मयात व दासबोधात भक्तीला पहिला क्रमांक दिला आहे. एकच ईश्वर जीवाच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होतो. ईश्वर हा बिंब तर जीव हा प्रतिबिंब आहे. प्रतिबिंबाचे विकार बिंबाला स्पर्श करीत नाही. प्रतिबिंबात जर काही फरक घडून आणायचा असेल तर तो प्रथम बिंबात करावा, म्हणजे प्रतिबिंब आपोआप तसे बनते. जीव ईश्वराच्या ठिकाणी जी भावना ठेवतो, जे सामर्थ्य स्थापतो, जे ज्ञान कल्पितो आणि जो महिमा आरोपितो, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब जीवाच्या ठिकाणी पडते. भक्तीमध्ये जीव ईश्वराशी संबंध जोडतो. प्रत्येक जण कशाशी तरी कोणाशी तरी कोणता तरी संबंध ठेवतो. जगामध्ये संबंध शून्य व्यक्ती नाही. ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल व्यक्तींचाही संशय नसला पाहिजे. यालाच भाव असे म्हणतात. ईश्वर आहेत या दृढदृष्ट्या विश्वासातून भक्ती जन्म घेते. जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक शक्ती आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाचलेला असतो. पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्चित जाणीसाठी ही भाव केंद्रित होते आणि भगवंताबद्दल विकल्परहित अविचल विश्वास प्रकट होतो. अशा विश्वासामुळे भगवंताची अखंड स्मृती राहते. अखंड स्मृतीने सानिध्य लाभते. सतत सानिध्याने भगवंताशी सदाकारता येते. सदाकारता स्थिर झाली की त्याच्याशी आत्मीयता साधते. आत्मीयता स्त्रीती रूपाने व्यक्त होते. ईश्वर अनंत अखंड अमृत आणि रसमय आहे. म्हणून भगवंताच्या भावामधून जन्म पावलेली स्त्रीती सुद्धा अमृत रूप रसमय अनंत आणि आनंदमय असते. हे भक्तीचे खरे स्वरूप होय. भगवंत सर्वांतर्यामी असल्याने भगवंताची आत्मीयता साधली की जीव सर्व प्राणीमात्रांशी एकरूप होतो, एकरस होतो. ही त्याची सहज अवस्था म्हणते. म्हणूनच भक्त आनंदात डुंबत राहतो. आपल्या हक्काच्या आणि हाताशी असलेला तो आनंद जीव गमावून बसला आहे. याचे कारण त्याचे मन होय. अविद्येच्या अंमलाखाली वावरणारे ते मन जर ईश्वराच्या नादी लागले तर ते प्रपंचातून निवृत्त होईल आणि पवित्र होऊन भगवंताच्या प्रेमात मग्न होईल. मनाला भगवंताकडे वळविण्यास श्रवण कीर्तन नामस्मरण इत्यादी नवविधा भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. या नऊ पायऱ्यांची पिढी सगळी चढून जायला हवी असे नाही. कोणत्याही पायरीवरून भगवंताची आत्मीयता किंवा आपलेपणा साधला की आपले काम झाले असे समजावे. फल काल निमित्त वासना व वृत्ती यांच्या मर्यादेमध्ये वावरणाऱ्या जीवाची शक्ती परिच्छिन्न असते. तिचा उपयोग करून अपरिच्छिन्न भगवंताला गाठणे शक्य नसते. म्हणून भक्तीची परिणिती शरणागतीमध्ये होत असते. स्वतःची परिच्छिन्नता व तिच्यातून प्रकट होणारी निर्बलता सहाय्यता दीनता जाणून
जीव जेव्हा अपरिच्छिन्न अनंत भगवंताच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्या अवस्थेला शरणागती असे म्हणतात. आपले छोटेसे व्यक्तित्व, आपले सामान्य व असामान्य गुण आणि दोष, आपली न्यूनतम आणि निर्गुण निपुणता, आपले सगळे वस्तुदास जीव मोठ्या प्रेमाने व आपलेपणाने प्रभूच्या चरणी अर्पण करते. अशी शरणागत अवस्था म्हणजे एक दिव्य जीवनच असते. त्यात अत्यंत आपलेपणा असल्याने जीवाच्या अंतःकरणात प्रेमाचा भरा वाहू लागतो. ईश्वरावर सर्व भार टाकल्यामुळे त्याला निश्चिंतपणा येतो. त्याच्या स्वाधीन झाल्याने जीव निर्भय होतो आणि तो खरा करता असल्याने जीवाची अहंता का उडून जाते. जीवाला स्वतःचे काही असे न उरल्यामुळे भगवंताचे गुण, कर्म व स्वभाव जीवाच्या जीवनात दिसू लागतात. त्याचे वागणे भगवंताच्या संकल्पानुसार होऊ लागते. कामनेची निवृत्ती, प्रेमाची प्राप्ती, ज्ञानाची वृत्ती, कृपेची शक्ती आणि साक्षात्काराची पूर्ती एकदम त्याच्या जीवनात दिलसू लागतात. गाढवाची भक्ती ही अशीच आहे. हरिओम सत्सत, हरिओम सत्सत, हरिओम सत्सत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर.